मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एखादा व्यवसाय आपल्याला कसा असावा किंवा आपला एक व्यवसाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, ह्या सगळ्या कंपनीच्या एक्झाम्पलवरून आज आपण बघणार आहोत की आपला एखादा व्यवसाय कसा असावा. चला मग आपला व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सिनियर बिझनेस कन्सल्टंट फ्रॉम द टीम ऑफ डॉक्टर विवेक बिंद्रा. तर मित्रांनो, एखादा व्यवसाय जर का आपल्याला सुरू करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग, स्टोरी टेलिंग, ट्रस्ट बिल्डिंग आणि बिझनेस इनोव्हेशन्स. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत एखादा बिझनेस आपल्याला जर सक्सेसफुली रन करायचा असेल तर. तर सर्वात पहिलं जे आहे सेल्स. मित्रांनो, जर आपल्याला बिझनेसमध्ये सेल्स करायचं असेल तर आपण ॲमेझॉनकडून शिकू शकतो की आज ॲमेझॉन ज्या पद्धतीचं सेल्स करतो, आज ॲमेझॉनवर प्रत्येक गोष्ट विकली जाते आणि ॲमेझॉन एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये बायर आणि सेलर या दोघांचा एक मेडिएटरचा काम तो करतो. आणि त्यातूनच आज जर आपण बघितला तर ॲमेझॉनवर प्रत्येक गोष्ट सेल केली जाते. तर ह्याच्यावरून आपल्याला ह्या ब्रँडकडून आपल्याला एक लेसन काय मिळतो, ते म्हणजे सेलिंग शिकावं तर ॲमेझॉनकडून. नेक्स्ट जे आहे मार्केटिंग. मित्रांनो, आज बिझनेसमध्ये मार्केटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बिझनेसमध्ये मार्केटिंग केलाच नाही तर तुमचा बिझनेस जास्त तुमचा सेल्स होणार नाही किंवा तुम्ही तुमचा बिझनेस स्केलअप करू शकत नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला मार्केटिंग खूप गरजेचं आहे. आणि मार्केटिंग आपण कोणत्या ब्रँडकडून शिकू शकतो, ते म्हणजे कोकोकोला आणि MBA चायवाला. मित्रांनो, आज आपण बघितलात कोकोकोलाने इतकं भयंकर मार्केटिंग केलेली आहे की आज प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात तुम्हाला आज कोकोकोला मिळतो. आणि कोकोकोलाची आज मार्केटिंग आपण बघितली, थंडा मतलब कोकोकोला. तर हे सेगमेंट आज आपल्या माइंडमध्ये फिट झालेलं आहे की आपल्याला जर का थंड गोष्ट काही प्यायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी कोकोकोला आठवतो. तसंच जर आपण बघितलात MBA चायवाला, आज MBA चायवालाचं आज आपण बघितलात तर MBA चायवाला सगळीकडेच पॉप्युलर आहे. आणि आज जिथं तिथं त्या MBA चायवाल्याची चर्चा आहे. तर इथं त्यांचं मागचं आपण जर रिझन बघितला तर त्यांची मार्केटिंग खूप स्ट्रॉंग होते. तर आपल्याला मार्केटिंग शिकायचं असेल तर हे दोन ब्रँड्स तुम्हाला मदत करणार आहेत मार्केटिंगसाठी. सो नेक्स्ट जे आहे ट्रस्ट. मित्रांनो, आज आपण बघितला तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे एखाद्या बिझनेसमध्ये. कस्टमरचा आपल्यावर खूप विश्वास असणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला ट्रस्ट हे शिकायचं असेल तर गुगल आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ब्रँड आहे ट्रस्ट बिल्डिंगमध्ये. आज तुम्ही बघितलात ट्रस्ट बिल्डिंगमध्ये गुगल इतकं पुढं आहे की आपल्याला कोणती गोष्ट सर्च करायची असेल तर आपण सर्वात आधी गुगल प्लॅटफॉर्म यूज करतो. आणि आपण ज्यावेळेस एक अनोळखी सिटीमध्ये आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करतो त्यावेळेस आपल्याला गुगल मॅप्स मदत करतो. आणि त्या गुगल मॅप्सवर आपण खूप विश्वास करतो, कारण का गुगलनी आपल्या कस्टमरसोबत खूप ट्रस्ट बिल्ड केलेला आहे. तर आपल्याला ट्रस्ट एखाद्या बिझनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे ट्रस्ट बिल्डिंग. सो नेक्स्ट जे आहे इनोव्हेशन्स. मित्रांनो, आज बिझनेसमध्ये इनोव्हेशन करणं खूप गरजेचं आहे. जितकेही सक्सेसफुल स्टार्टअप्स आहेत त्यांचं जे पहिलं प्रोडक्ट आहे ते कधीच त्यांचा फायनल प्रोडक्ट नसतो. त्यांचा पहिला प्रोडक्ट ते ज्यावेळेस लॉन्च करतात त्यावेळेस ते रेग्युलरली इनोव्हेशन करतात. आणि इनोव्हेशन जर आपल्याला शिकायचं असेल तर टेस्ला हे खूप मोठं इनोव्हेशन कंपनी आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितला तर टेस्ला कंपनी रेग्युलरली इनोव्हेशन करत असते त्यांच्या प्रोडक्टमध्ये. आणि आज तुम्ही बघितला टेस्ला इतकं मोठं ब्रँड आहे आणि त्याचे जे फाउंडर आहेत मिस्टर इलॉन मस्क, ते आज जगातले श्रीमंत व्यक्तीसुद्धा झाले. तर यांच्याकडून आपण इनोव्हेशन शिकू शकतो. सो नेक्स्ट जे आहे स्टोरी टेलिंग. मित्रांनो, आज बिझनेसमध्ये स्टोरी टेलिंग खूप महत्त्वाचे आहे. कस्टमरच्या माइंडमध्ये, एक कॉमन व्यक्तीच्या माइंडमध्ये गोष्टी जर आपल्याला हिट करायच्या असतील तर आपल्याला स्टोरी टेलिंग ही कला येणं गरजेचं आहे. आणि स्टोरी टेलिंग आपण शिकू शकतो नायकी या ब्रँडमधून. आज मित्रांनो, त्यांची मार्केटिंग कॅम्पेन आपण बघितला तर त्यांची प्रत्येक मार्केटिंग कॅम्पेनमध्ये एक स्टोरी असते. आणि त्या स्टोरीमध्ये त्याचं ब्रँड तिथं प्रमोट करतात. बट एक स्टोरीच्या माध्यमातून ते त्यांचा ब्रँड प्रमोट करतात. त्याच्यामध्ये काही इमोशन्ससुद्धा असतात, काही डिलाइटफुल सरप्राईज पण असतो. तर हे स्किल्स आपण नायकीकडून शिकू शकतो आपल्या बिझनेसमध्ये स्टोरी टेलिंग करायचे असेल तर. नेक्स्ट जे आहे ब्रँडिंग. मित्रांनो, आज आपला बिझनेस जर का आपण ब्रँडिंग केली तर आपला बिझनेस मार्केटमध्ये आपला वेगळेपणा निर्माण होतो. आणि आपल्याला जर ब्रँडिंग शिकायचे असेल तर आपल्याला ॲपल या ब्रँडकडून आपण शिकू शकतो मार्केटमध्ये ब्रँडिंग करणं. मित्रांनो, आज ॲपलचे फोन्स
किंवा ॲपलचे प्रोडक्ट्स आपण बघितला तर लक्झरियस प्रोडक्टमध्ये त्यांची गणना केली जाते, बट त्याच रेंजमध्ये जर दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट आपण बघितले तर त्या कंपॅरिझनमध्ये त्यांची प्राइझिंग्स खूप कमी असते ॲज कम्पेअर टू ॲपलच्या ब्रँड. आज ॲपलचा आपण फोन बघितला तर लाखोंमध्ये त्यांचे मोबाईल्स असतात, बट त्याच फीचरमध्ये जर दुसऱ्या कंपनीचा मोबाईल बघितला तर 40-50 हजारमध्ये पण तो मोबाईल मिळू शकतो. बट इथं ॲपलने त्यांची ब्रँडिंगच तशी केलेली आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला एक लक्झरियस प्रोडक्टची गरज असेल किंवा लक्झरियस लाईफ जगायची असेल तर तो ॲपलचेच प्रोडक्ट यूज करतो. तर त्यांची इथं आपण बघितला तर ब्रँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्या ब्रँडची. तर मित्रांनो, ह्या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येतो की आपला इथं एखादा बिझनेस करायचा असेल तर आपला बिझनेस ह्या पॉईंट्सवरच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपला एखादा बिझनेस करायचा असेल तर ह्या ब्रँड्सकडून आपण शिकू शकतो की आपला एखादा व्यवसाय कसा असावा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नाही तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही इथंपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.